मुलांनो ही संख्या किती आहे बरं? 20. 20 पर्यंतच्या संख्यांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आता या पाठामध्ये आपल्याला 20 च्या पुढच्या संख्या अभ्यास करायचा आहे. तर 20 जे आहे त्याला आपण दोन दशकांमध्ये दाखवतो. हा एक दशक आणि हा एक दशक. दोन दशक म्हणजे 20. आता या दोन दशकाच्या माळा या ठिकाणी मी मांडलेल्या आहेत आणि 20 च्या पुढच्या संख्यांचा अभ्यास करताना आपल्याला त्या दशकामध्ये या ठिकाणी प्रत्येक वेळी एक एक म्हणी त्याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे. आता पहा या ठिकाणची संख्या पहा, हे किती बरं? दोन दशक. दोन दशक अधिक त्याच्यामध्ये एक सुद्धा म्हणी मिळवला, मग दोन दशक म्हणजे 20 अधिक एक 21. दोन दशक अधिक एक 21. आता हे 21 लिहायचे कसे? तर पहा, दशकाचा दोन आणि सुटा एक, दोन एक 20. त्यानंतरची संख्या पहा या ठिकाणी, दोन दशक अधिक त्याच्यामध्ये दोन सुटे म्हणी मिळवली, दोन दशक अधिक दोन म्हणजे 22. 22 कसे लिहायचे? तर दशकाचा दोन आणि सुटे दोन, दोन दोन 22. त्यानंतर या ठिकाणी दोन दशक अधिक त्याच्यामध्ये तीन सुटे म्हणी मिळवली, दोन दशक म्हणजे 20 अधिक 3 23. आता हे 23 कसे लिहायचे? तर दशकाचा दोन आणि सुटे 3, दोन 3 23. या ठिकाणी दशकाच्या दोन माळा, दोन दशक म्हणजे 20 अधिक सुटे 4, दोन दशक अधिक 4 म्हणजे 24. आता हे 24 कसे लिहायचे? तर दशकाचा दोन आणि सुटे 4, दोन 4 24. दोन दशक आणि सुटे 5, दोन दशक अधिक 5 म्हणजेच 25. 25 कसे लिहायचे? तर दोन दशक आणि सुटे 5, दोन 5 25. दोन दशक म्हणजेच 20 आणि सुटे 6, दोन दशक अधिक 6 म्हणजेच 26. आता 26 कसे लिहायचे? तर दशकाचा दोन आणि सुटे 6, दोन 6 26. इथे पहा, दोन दशक म्हणजेच 20 आणि सुटे 7, दोन दशक अधिक 7 म्हणजेच 27. आणि 27 कसे लिहायचे? तर दशकाचा दोन आणि सुटे 7, दोन 7 27. इथे पहा, दोन दशक, दोन दशक म्हणजेच 20 आणि सुटे 8, दोन दशक अधिक 8 म्हणजेच 28. 28 कसे लिहायचे? तर दशकाचा दोन आणि त्याच्या पुढे सुटे 8, दोन 8 28. इथे पहा, दोन दशक, दोन दशक म्हणजेच 20 आणि सुटे 9, दोन दशक अधिक 9 म्हणजेच 29. आणि हे 29 कसे लिहायचे? तर दशकाचे दोन आणि सुटे 9, दोन 9 29. इथे पहा, दोन दशक, दोन दशक म्हणजे 20 आणि सुटे 10. आता आपण काय करू, या 10 म्हणींची एक माळ तयार करू, दशकाची माळ तयार करू. आता म्हणी आपण काढून घेतली आणि त्याच्या जागेवर आपण ही दशकाची माळ ठेवली. आता पहा बरं इथं किती दशकाच्या माळी तयार झाल्या? तर 3 दशक म्हणजे 30. आता हे 30 कसे लिहायचे? तर दशकाचे 3 आणि सुटे काहीच नाही, काहीच नाही म्हणजे 0 3 0 30.